अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पाळधी गावात कोरोना रुग्णांचा वाढता आलेख पाहता 26 मार्च आणि 27 मार्च या 2 दिवसाचे लॉकडाऊन करून गावात कोरोना रुग्ण शोध मोहीम व तपासणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे। या 2 दिवसात आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षक हे घरोघरी जाऊन स्कॅनिंग करणार आहेत। तसेच 60 वर्षावरील व्यक्तींसाठी पाळधी गावात लसीकरणाची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे। यावेळी BDO कवडदेवी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन पाटील, सरपंच प्रशांत बाविस्कर, ग्रामसेवक पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षक हे यावेळी उपस्थित होते। मॅडम, आपण इथे आलात कॅम्प घेण्यामागचा उद्देश काय होता? सध्या कोरोनाचे पेशंट खूप वाढत आहेत आणि जर लवकर निदान झालं तर त्यांना वाचवण्याचं प्रमाण पण जास्त आहे। म्हणजे आपल्याला लवकर सापडावेत किंवा लवकर आपल्याला मिळावेत हे पेशंट, जेणेकरून आपल्याला पुढची ट्रीटमेंट करता येईल, यासाठी आपण हे कॅम्प आयोजित केलेले आहे। आणि पाळधीमध्ये जरा जास्त पेशंट सापडल्यामुळे आपल्याला हे अर्ली डिटेक्शन महत्त्वाचं आहे आणि त्याच अनुषंगाने आपण गावामध्ये 2-3 ठिकाणी कॅम्प आयोजित केलेला आहे आणि जेणेकरून लोकांनी पण त्याच्यासाठी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे आणि यातून आपल्याला जी वाढ आहे त्यावर आपल्याला अंकुश निर्माण करणार आहे। पाळधीमधला कोरोना संसर्ग जो आहे तो मागील काही दिवसांपेक्षा कमी होण्याचे प्रमाण लक्षात येत आहे, त्याचप्रमाणे अजून काही रुग्ण ज्यांना लक्षण नाही असे आपल्या पाळधीमध्ये असतील हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून आपल्या गटविकास अधिकारी JV कवडदेवी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ठिकठिकाणी वाढणी ह्या कोरोना टेस्टिंगचे कॅम्पला लावलेले आहे। तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी आपली कोरोनाची टेस्ट या कॅम्पद्वारे करून घ्यावी। त्याचप्रमाणे आपल्या जीप सदस्य प्रमिलाताई पाटील व सरपंच प्रशांत बाविस्कर व पंचायत समिती सदस्य नीताताई कमलाकर पाटील यांच्या विनंतीनुसार आज आपण जे गावात लसीकरण ज्या दिवशी लसीकरणाचा दिवस असेल त्या दिवशी 60 वर्षावरील लोकांना आपल्या गावातच कोरोनाची लस उपलब्ध करून देणार आहोत। तरी जे नागरिक निगेटिव्ह असतील त्यांनी कोरोनाची लस घेऊन घ्यावी, जेणेकरून आपल्याला कोरोनापासून प्रतिबंध आपल्या शरीरामध्ये त्याच्याविषयीच्या अँटीबॉडीज जे डेव्हलप होऊन आपली रोगप्रतिकारक शक्ती कोरोनाविषयी निर्माण करता येईल असे मी सर्वांना आवाहन करतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।